नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो पितृपक्ष सुरू झाले आहे आपल्या प्रत्येकाच्या घरी आपण श्राद्ध करत असतो गेलेल्या लोकांची आठवण गेलेल्या लोकांना अन्नाचा घास मिळावा यासाठी आपण सगळे लोक श्राद्ध करत असतो पण मित्रांनो या श्राद्धांमध्ये या पितृ पक्षामध्ये काही कामं वर्जित मानली गेली आहेत म्हणजे ही कामं आपण चुकूनसुद्धा करू नये आणि ही कामं खूप छोटी छोटीसे असतात जे आपल्याकडून चुकून होत असतात तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये पितृपक्षामध्ये ही कामं करू नका तर मित्रांनो ही कामं काही अशी आहेत मित्रांनो जेव्हाही आपल्या घराकडे किंवा घरावर किंवा घरामध्ये कोणीतरी कोणी मागणारा आला किंवा गरीब आला कोणी भिकारी आला तर त्याचा अपमान करू नका त्याला धुडकावून लावू नका कारण आपले पित्र असतात ते पितृपक्षामध्ये कोणाचेही रूप घेऊन आपल्याकडे एक अन्नाचा घास मिळावा या आशेने येत असतात म्हणून आपण प्रत्येक घराकडे आलेल्या माणसाला अपमान करू नये प्रत्येक माणसाला एक चपाती एक भाकर एक पोळी भाजी काहीतरी नक्की द्यावं त्याचा अपमान पितृपक्षामध्ये तरी करू नये मित्रांनो या पितृपक्षामध्ये पशु पक्ष्यांना आपण त्रास देऊ नका त्यांना छतावर खिडकीमध्ये पाणी ठेवा अन्नधान्य ठेवा जेणेकरून आपण मानतो की पितृ हे आपले कावळ्याच्या रूपात येतात कुत्र्याच्या गायीच्या रूपात येतात म्हणून आपण त्यांना घास टाकत असतो म्हणून पितृ पक्षामध्ये आपण काहीतरी धान्य त्या पक्ष्यांसाठी नक्की ठेवावे आणि पक्ष्यांना त्रास देऊ नये मित्रांनो पितृ पक्षामध्ये मांसाहार आणि दारूचे सेवन करू नये याने सुद्धा आपले पितृ अपमानित होतात त्यांचा अपमान होतो ते नाराज होतात मित्रांनो पितृ पक्षामध्ये आपण श्राद्ध करू शकतो श्राद्ध आपण घरी करू शकतो किंवा बद्रीनाथ गया किंवा प्रयागला जाऊन आपण ते श्राद्ध करू शकतो पण लॉकडाऊन आहे त्यामुळे तुम्ही ते, ते श्राद्ध घरीच केले तरी चालते मित्रांनो पितृपक्षामध्ये कोणतेही झाड कापू नये किंवा तोडू नये पितृपक्ष झाल्यावर तुम्हाला जे वृक्षांचे कामं करायचे असतील आपल्या बाग बगीच्यामध्ये ते करू शकतात पण पितृपक्षामध्ये हे करू नये मित्रांनो पितृपक्षामध्ये सात्विक आणि धार्मिक विचारांच्या ब्राह्मणाला तुम्ही केव्हाही पितृपक्षामध्ये जेवण अन्न दान करू शकतात किंवा दक्षिणादान करू शकतात याचा आशीर्वाद तुम्हाला तुमच्या परिवाराला मिळू शकेल मित्रांनो पितृपक्षामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये लग्न समारंभ किंवा काही साखरपुडा पूजा सत्यनारायण अशा पूजा पितृपक्षामध्ये करू नका मित्रांनो पितृपक्षामध्ये खोटं बोलू नका कोणाचे वाईट विचार करू नका कोणाचं वाईट चितू नका कोणाचं वाईट करू नका याने सुद्धा आपले पितृ नाराज होतात कारण अशी मान्यता आहे की पितृ जे गेलेले आहेत ते पितृ पक्षामध्ये या पृथ्वीवर येत असतात ते एका अन्नाच्या घासासाठी येत असतात त्यांना प्रसन्न करायचे असतं पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असते तर हाच तो महिना असतो आता ही मान्यता आणि विश्वासाची गोष्ट आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद